नवेज, हे मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक आचार्य अत्रे आणि त्यांच्या लेखणीनं आणि प्रभाकर पणशीकर यांच्या लखोबा लोखंडेच्या भूमिकेनं महाराष्ट्राच्या रंगभूमीवर इतिहास घडवला या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आज साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि या हिरक महोत्सवानिमित्त एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट तोमी नव्हेच या नाटकाला अजरामर नाटकाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत हा प्रवास खरंच खूप मोठा आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रंगभूमीवरचं किती मोठं ते नाटक होतं या साऱ्या प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत जान्हवीताईंशी जान्हवीताई खूप स्वागत उंच ए बी पी माझ्यामध्ये नमस्कार मी जान्हवी पणशीकर नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची ज्येष्ठ कन्या आपण इथे भेटलो आहोत ते तोमी नव्हेची साठ वर्षं झालेली आहेत म्हणजे एकोणीसशे बासष्ट आठ ऑक्टोबर या दिवशी प्रयोग झाला होता पहिला दिल्लीला म्हणजे ही साठ वर्ष जी पुरी होत त्याचा आनंद आम्ही साजरा करत आहोत तुम्ही जेव्हा नाट या नाटकाकडे पाहता या प्रवासाकडे पाहता तेव्हा तुमच्याकडे म्हणजे ठळक कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवतात ठळक म्हणजे आधी नाट्यनिकेतननी हे नाटक सुरुवात केलं त्याच्यामध्ये बाबांची ही पंचरुम रंगी भूमिका म्हणजे रंगभूमीवर अशी पहिल्यांदाच एका नटाने पाच भूमिका केल्या ही घटना त्यावेळी घडली होती त्यामुळे पहिल्या प्रयोगापासून या नाटकाचा प्रसिद्धीचा आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठत होतं म्हणजे एका नाटकात जे प्रभाकर पणशीकर नाट्यनिकेतनमध्ये जे काम करत होते बाकीची कामं आणि बाकीच्या नाटकातल्या भूमिका ते ह्या नाटकामधल्या भूमिका केल्यानंतर ह्या भूमिकेचं असं वैशिष्ट्य होतं की असं म्हणजे डोळं डोळं लवतं ना लवतं तेवढ्यामध्ये ना कपडे बदलून दुसऱ्या भूमिकेत येणं हे नाटक चाललं याचं एकच कारण आहे की तो आरोपी जो आहे तो पाच मिनटामध्ये संपूर्ण वेषांतर करून साक्षी झाल्या येतो साक्षीदारांचा घ्या घेतो वेळ तपासणी करतो ते लोकांना भयंकर आश्चर्य वाटायचं आणि त्या आश्चर्यामुळे ह्या नाटकाला आता साठ वर्ष झाली तरी त्याची टवटवी कायम आहे तर हे जी विशिष्ट घटना होती त्या घटनेमुळे प्रभाकर पणशीकर म्हणजे आमचे वडील हे सर्व लोक जनमानसामध्ये एकदम लोकप्रिय असे झाले मला आहे ते असं की ज्या वेळेला आमच्या वडील पूजा करत बसले होते मी पण असं बाहेर तिथेच बसलो होतो आणि आमच्या जवळात येणारे जे लोक होते त्यापैकी एक नवलकरण वाजेक रस्तो मराठाकडून धावत धावत आले हो हे बघा हे बघा शात्रीवा शात्रीवा काय झाले बघा काय झालं तर आम्हाला काही माहीत नव्हतं तिकडे प्रयोग आहे वगैरे थी तर ठीक आहे काय एवढी काही कल्पना नव्हती असं काही वाढत संपूर्ण पानभर पाच भूमिकांचे फोटो आणि मोठं हेडिंग संपूर्ण पानच त्यांनी प्रभाकरवरती रंगवलेलं होतं <laughs> हे ऐक हे बघितल्यानंतर ते देवळात येणारे लोक काय आमच्या वडील काय असं आम्हाला सगळं आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला असं काही घडलं असं वाटलं नव्हतं शास्त्रीबाचा मुलगा एका मंदिरातील पुजारी असणारे शास्त्रीबा त्यांचा मुलगा एवढा मोठा अवस्थेला जाईल असं वाटत नाही त्यानंतर प्रभाकर मागे कधी होऊन बघितलंच नाही आणि लोकांनी त्यानंतर त्यांना डोक्यावरच घेतलं म्हणजे एका दिवसात तीन प्रयोग एका दिवसात चार प्रयोग असं नागपूर कोल्हापूर या ठिकाणी झालं ते प्रयोग नंतर करत करत बाबांचे जवळजवळ शंभर दोनशे तीनशे नंतर मग अत्रे थिएटर्सकडे नाटक आलं तर आ, अत्रे थिएटर्समध्ये जेव्हा करायचं ठरलं तर प्रभागच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळी कल्पना लागली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी वेगळं झालं फिरता रंगमंच करता येईल का मग तो येऊन येतात गेला आपल्या चोर बाजारात गेला तिथून त्यांनी काहीतरी असं एक चक्र वगैरे आणलं बघितलं असं करता येईल का असं करता येईल का मग त्यांनी अत्रेसाहेबांना दाखवलं अत्रे म्हणत अत्रे साहेब म्हणत कोण करेल अत्रे साहेबांचा संपर्क खूप असल्यामुळे ते म्हणाले कोल्हापूरला म्हणजे विश्वास इंजिनिअरिंग कंपनी आहे तर त्यावेळी बाबांनी महाधा मिस्त्री आणि कोल्हापूरचे आमचे राजाराम चव्हाण या सगळ्यांनी मिळून काहीतरी याच्यावर उपाय काढला आणि फिरता रंगमंच याची पहिली निर्मिती म्हणजे हा मला असं वाटतं हा जगातला फिरता रंगमंच पोर्टेबल जो इकडून तिकडे नेऊ शकतो असा हा रंगमंच निर्माण करण्यात आला फक्त तोमी नवेससाठी पहिल्यांदा अहमदनगरच्या सुरेश जोशींचं जे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आहे त्या संग्रहालयाला आम्ही हा आमचा फिरता रंगमंच भेट म्हणून दिला ज्याला बघायचं त्याला तिथे जायला पाहिजे मराठी रंगभूमीवरती इतिहास घडवणाऱ्या तोमी नवेच या नाटकात पहिल्यांदाच फिरता रंगमंच वापरण्यात आला आणि हा तोच रंगमंच आहे जो त्यावेळी फिरता रंगमंच म्हणून प्रसिद्ध झालेला होता हा रंगमंच सध्या अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आला आहे प्रभाकर पळशीकर यांनी हा रंगमंच अहमदनगरच्या ऐतिहासिक संग्रहालयाला दोन हजार चार साली भेट म्हणून दिलेला होता हे नाटक म्हणजे नाट्यसंपन्न नंतर नाटकाने आम्ही दहा एकोणचाळीस एक्केचाळीस नाटकं काढली पण हे नाटक म्हणजे पंचिका जे चलनी हुंडी होती हो कुठेही टाकलं तरी नुकसान काही व्हायचं नाही प्रत्येक वेळेला हाऊसफुल होईल असं नाही पण हाऊसफुलचा बोर्ड लावणार नाटक म्हणून या नाटकाचं नाव रंगभूमीवरती अमर झालं हो म्हणजे आता बाबाने शेवटचा प्रयोग केला तर साधारण दोन हजार सात इतकी वर्ष जवळजवळ अठ्ठावीसशे ते तीन हजार असे प्रयोग त्यांनी केले आणि ते प्रयोग लोकांनी शेवटच्या प्रयोगापर्यंत तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच उच्चांक प्रेक्षकांनी असे हे प्रेक प्रयोग झालेले आहेत प्रभाकरने मी प्रयोग नुकसान झाले तरी प्रयोग करायचा तर आम्ही त्याला म्हटलं तू नुखानीच्या तारखा का घेतोस तर तो म्हणाला माझ्यावरती पंचवीस कुटुंब अवलंबून त्यांच्यासाठी मला प्रयोग केला पाहिजेत आज ना उद्या ते म्हणू शकतात पणशीकर माझी नाईट राहिले मी त्याला देऊ शकतो आणि म्हणून प्रभाऱ्याच्या हातामध्ये नेहमीच बऱ्याच अंगठ्या असायच्या तर मी त्याला म्हटलं एवढ्या अंगठ्या येऊन तू दौऱ्यावर का जातोस एखाद्या गावात गेल्यानंतर प्रयोग रद्द होतो रद्द झाल्यानंतर लॉजिंग बोर्डिंग प्रवास खर्च डिझेल बिझेल सगळं आणायचं कुठून अशा वेळेला ही अंगठी फोडे करता येते पैसे घेता येतात म्हणून तो अंगठ्या घाल <laughs> मरगळलेली होती मर मराठी रंगभूमी कोणी त्याला राता नव्हता वाली नव्हता ललित कलाद ललित कलादरसचे भालचंद्र पिंढारक प्रयोग करत होते नाट्यनिकेतन करत होते संयुक्त नाटकांचे प्रयोग होत होते संगीत नाटकं बंद झालेली होती तरी अजून भरून ह्याचे त्याचे प्रयोग चालू होते पण त्याला वाली कोणी नव्हता पळणारं धावणारं लोकांना खेचणारं असं नाटकच नव्हतं ते नाटक या नाटकानं रंगभूमीला नाटक मिळवून दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण आर्थिक व्यवस्थाच बदलून गेली रंगभूमीची हो 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 त्यावेळेस तिकीट अगदी कमी असायचं तीन पाच सात वगैरे तर सगळं बदलून गेलं नुसतं पुण्याला प्रयोग करायचं झालं तर लोक जास्तीत जास्त तीन हजार घेत होते त्यावेळेला मी इतकी स्वस्तही होती हे सगळं बदलूनच गेलं म्हणजे आम्हाला आश्चर्यच वाटलं प्रभाकरला आश्चर्य वाटलं नाही त्यांच्या सगळ्या लोकांना पर प्रभा काय व्हायचं या नाटकामध्ये की कोणालाही जास्ती कामं नाही पंधरा वीस वीसपर्यंतच काम त्यामुळे प्रत्येक वेळेला द दौरा आला की सगळे नोकरी करणारे लोक असायचे नाही आम्ही उदय येऊ शकत नाही आम्ही परवू शकत नाही मग त्या त्यावेळेला एका वेणूचं काम करणारी प्रभाकरची मुलगी पहिल्यांद काम करायची मग प्रभाकरची नात काम करायला नाही माझ्या मुलींना वेणूचं काम तीनशे प्रयोगात केलं की मी वेणूचं काम कधी करीत असं मला हो ते वाटायचं ॲक्च्युली जेव्हा मी खरंच करायला गेले तेव्हा म्हटलं अरे ह्याच्यात दोनच तर वाक्य आहेत म्हणजे एवढं कामी त्याच्याबद्दल एवढी महत्त्वाकांक्षी होत होते पण ती भूमिका ही तेवढीच म्हणजे त्या सीनमध्ये तेवढीच म्हणजे आनंददायी होती बाबांबरोबर उभं राहायला मिळायचं त्यांच्याबरोबर लाजायला मिळायचं तर त्यानंतर मी जेव्हा सुनंदा केलं ना तेव्हा त्याच्यामध्ये त्यांच्या बायकोचंच काम होतं म्हणजे बायकोचं काम केलं असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी मी रागाने बोलणं त्यांना मी तुझं काय म्हणतात तसं तळपट होऊ दे तुला कधी चांगलं होणार नाही तू माझ्या आयुष्याची वा राखरांगोळी केलीस वगैरे हे सगळं म्हणायचे मग कधीतरी आम्ही आधी एकदा बाबाने एकाने प्रश्न विचारला की तुमची स्वतःची मुलगी काम करत असताना तुम्हाला तुम्ही हे कसं मॅनेज केलं की पांढऱ्या पायाची आहेस असं बोलताना मग तेव्हा बाबा म्हणाले की नाटक करताना नातं मध्ये आणायचं नाही लोकही मध्ये आणत नाहीत आणि आपण ते विसरायचंच असतं त्यामुळे हे नाटक तो बी नवयाचं नाटक साठाव्या वर्षात पदार्पण करीत असलं तरी त्याच्या स्मृती अजून शंभर वर्ष जागून राहतील असं मला विश्वास आहे धन्यवाद एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट